नमस्कार. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत अन्य पक्षांना सामावून घेण्याचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी चांगला संवाद साधण्याचा निर्णय मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांना आघाडीच्या वतीनं पत्र दिलं जाणार आहे. पत्राला प्रतिसाद मिळाल्यानंतर छोट्या पक्षांची चर्चा करणार असल्याची चर्चा बैठकीत ठरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी समविचारी पक्षांच्या नेत्यांना आघाडीच्या वतीनं पत्र दिलं जाणार आहे. पत्राला प्रतिसाद मिळाल्यानंतर छोट्या पक्षांशी चर्चा करावी असं या बैठकीत ठरलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी निवासस्थानी पार पडली. पहिल्या बैठकीत जागा वाटपाचं सूत्र किंवा कोणत्या पक्षाला किती जागा या संदर्भात कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. शिवसेना भाजपचा मुकाबला करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे, एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीसह बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट यांना पत्र लिहिण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला अशी माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. दरम्यान आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे. जागा वाटपाच्या कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा झालेली नाही अशी बातमी समजते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आघाडीचा मुख्यमंत्री बसवायचा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या आणि कोणाला सोबत घ्यायचं याचा निर्णय पुढे होईल. बैठकीत मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बैठकीला काँग्रेसच्या वतीनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो